नमस्कार, योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपणा सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र. चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र. अंबाजोगाई शहरातील यशवंतराव चव्हाण स्मृती समितीच्या वतीने दरवर्षी समाजकारण, साहित्य, संगीत, सांस्कृतिक सहकार, शिक्षण, नाटक, सिनेमा आदी क्षेत्रात उत्तुंग कार्य केलेल्या एका मान्यवरास स्वर्गीय भगवानरावजी लोमटे बापू यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दरवर्षी पुरस्कार दिला जातो. यावर्षी हा 12वा पुरस्कार संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्राप्त पद्मश्री सतीश आळेकर पुणे यांना, गोवा राज्याचे लोकायुक्त न्यायमूर्ती अंबादास जोशी यांच्या हस्ते व ज्येष्ठ नाट्य कलावंत चंद्रकांत काळे यांच्या विशेष उपस्थितीत प्रदान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर यशवंतराव चव्हाण स्मृती समूहाचे सचिव दगडू लोमटे आणि उपाध्यक्ष प्राध्यापक कमलाकर कांबळे हे उपस्थित होते. यावेळी सुरुवातीला प्रास्ताविक करताना स्मृती समारोहाचे सचिव दगडू लोमटे यांनी अधिक माहिती दिली आहे. राजकारणात राहूनही यशवंतरावांनी जे काही समाजाच्या इतर घटकांसाठी जे कार्य केलेलं आहे, ते संगीतासाठी असेल, साहित्यासाठी असेल, नाटकासाठी असेल, सहकारासाठी असेल, शिक्षणासाठी असेल, तळागाळातल्या लोकांच्या खऱ्या अर्थानं विका सेवा पोहोचावी अशा पद्धतीचं अत्यंत उत्तम काम यशवंतराव चव्हाणांनी केलेलं आहे. साहित्य आणि कलावंत यांची बूज कशी रागावी हे आपण यशवंतराव चव्हाणांच्याकडनं शिकतो आणि गेली कित्येक वर्ष आपण त्यांनी दिलेले संस्कार आणि त्यांनी केलेल्या कार्याचा आपण इथे जयघोष दरवर्षी करत असतो. भगवानराव बापूने आंबेजोगाईच्या एकूण राजकारणात, समाजकारणात, सहकारामध्ये, शिक्षणामध्ये जे काही त्यांच्या तारुण्यापासून ते त्यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी जे आंबेजोगाईसाठी आणि बीड जिल्ह्यासाठी, मराठवाड्यासाठी जे काम केलेलं आहे ते खरं म्हणजे राजकारणात राहूनही त्यांनी यशवंतरावजींचा त्यांनी वसा घेतला असेल, पण त्यांची जी लहानपणापासूनची जी आवड होती ती नाट्यसंगीत ऐकणे, शास्त्रीय संगीत ऐकणे, नाटकं बघणे, नाटकं आयोजित करणे, राजकारण त्यांनी फार खंबीरपणे केलं हे आपल्या सर्वांना माहिती आहे. पद्मश्री सतीश आळेकर यांना हा पुरस्कार माजी न्यायमूर्ती अंबादास जोशी, हायकोर्ट व लोकायुक्त गोवा राजे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या पुरस्काराचे स्वरूप स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, शाल, पुष्पहार, रोख 25,000 रुपये असे होते. प्रमुख अतिथी म्हणून बोलताना न्यायमूर्ती अंबादास जोशी यांनी अधिक माहिती दिली. मी पाहिलेले भगवानराव जे ऑडियन्समधल्या काहीच लोकांनी पाहिले की मी स्वतः 1970 पोल्ट्रीचं ट्रेनिंग घेतलं होतं आणि त्या यादीतल्या विद्यार्थ्यांमध्ये भगवानरावजी होते आणि त्यांनी पोल्ट्री पण चालवली, मी त्यांच्या घरी जाऊन पाहिलेली आहे, बरोबर आहे. त्यामुळं राजकारणात असून चरितार्थाचं वेगळं काहीतरी करणारा माणूस ही दुर्मिळ स्पीसी असे भगवानरावजी होते. आता त्यांचा पुढचा जो राजकीय प्रवास आहे त्याच्याबद्दल मी फार बोलणार याच्यासाठी नाही की मी अंबाजोगाई सोडलं होतं आणि आपल्या भागात असलेली वर्तमानपत्र संचार, समाचार, मराठवाडा आणि ती फक्त 50 किलोमीटर पलीकडे लातूरला मिळत नसत सगळी, त्यामुळे मी पुढचं राजकीय बोलणार नाही. पण त्यांच्या अध्यक्षपदाबद्दल एक गंमत मुद्दाम सांगणार आहे मी. नगरपालिकेच्या अंबाजोगाईच्या अध्यक्षपदाचं विशेष काय, जिथे नाना जोशी आणि सेवक रामजी वर्मांसारखे हेडमास्टर टेम्परामेंटच्या लोकांनी अध्यक्षत भूषवलं होतं, त्या अध्यक्षपदाची मदार तेवढ्याच रुबाबाने भगवानरावजींनी सांभाळले. प्रत्येक पुरस्काराचं स्वतःचं वजन असतं. स्वर्गीय भगवानराव यांच्या नावाने दिला जाणारा हा पुरस्कार याच्या असलेल्या वजनात पद्मश्रींनी हा स्वीकारल्यामुळे पुरस्काराचं पण वजन वाढलेलं आहे. यावेळी कार्यक्रमातील आपल्या मनोगतात बोलताना ज्येष्ठ रंगकर्मी चंद्रकांत काळे यांनी सतीश आळेकर यांना मान सन्मान मिळणं हे आता नेहमीचेच झाले आहे. सशक्त कलाकृती निर्माण करणारा एक ताकदीचा नाटककार म्हणून आज सतीश आळेकर यांचे नाव आहे. त्यांनी अधिक माहिती देत या समारोहाचे कौतुक केले. आम्ही या ना त्या कारणाने एकत्र आहोत. त्याच्या जवळपास 5-6 नाटकात मी स्वतः काम केलेलं आहे आणि माझ्या दृष्टीने एक नट म्हणून उभं राहायला तुमच्या हाताशी एक
सशक्त कलाकृती लागते की ज्या कलाकृतीचा गुणवत्तेनुसार प्रचंड मोठा बोलबाला होतो आणि त्यातल्या भूमिकेविषयी बोललं जातं, त्या नाटकाविषयी बोललं जातं आणि सगळ्यात महत्त्वाचं त्या नाटककाराविषयी बोललं जातं. हे भाग्य फार महाराष्ट्रात मी खूप ठिकाणी हिंडलो आहे, पण इतक्या निगुतीनं सांस्कृतिक संगोपन आपल्या भागाचं करणं हे फार 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 दुर्मिळ आणि फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे मला त्यांच्याविषयी कायम आदर वाटत की एवढं कसं ह्या गावामध्ये, म्हणजे मला दुसऱ्या कुठल्या गावात कार्यक्रम असला तर भीती वाटते की समोर कोण असेल, काय होईल, प्रयोग यशस्वी होईल, पण मी 5-2 नाटकं आणि 4 माझे कार्यक्रम इथे केले, साजणवाळा केलं, काव्येर कथा केलं, अपरिचित पुलं केलं, मला इथे येताना कधीही भीती वाटत नाही कारण मला तुमची खात्री असते की होणार, इथे प्रयोग रंगणार. आणि ही सगळी ज्या संकल्पनेतनं भगवान रावांनी ते सगळं उभं केलं त्याबद्दल खरोखरच त्यांना सॅल्यूट आहे. यावेळी यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाचे उपाध्यक्ष प्राध्यापक कमलाकर कांबळे यांनी पाहुण्यांचा परिचय दिला व त्यांनी अधिक माहितीही दिली. माइलस्टोन ज्याला आपण म्हणू, मैलाचा दगड म्हणू, याच अर्थाने महाराष्ट्राच्या रसिक मंडळाने, महाराष्ट्राच्या समीक्षकाने त्यांची नोंद घेतलेली आहे. शब्दवेद या साहित्याच्या संबंधित संस्थेची स्थापना त्यांनी केली आणि या संस्थेतर्फे अनेक उपक्रमशील अशा प्रकारचं काम त्यांनी महाराष्ट्रभर सुरू ठेवलेलं आहे. कवी ग्रेस यांच्या कवितावर आधारित साजनवेळा, अमृतगाथा, अपरिचित पुलं या सगळ्या बाबतीमध्ये त्यांनी एक वेगळा ठसा महाराष्ट्रावती निर्माण केलेला आहे. त्यावेळी सतीश अळेकर यांनी आपल्या मनोगतात व्यक्त करताना भगवानराव बापू लोमटे यांच्या साहित्य आणि नाट्य क्षेत्रात केलेल्या कामांचे कौतुक केले. तसेच यावेळी या समारोहाचेही कौतुक करत अधिक माहिती दिली. यशवंतराव चव्हाणांच्या बद्दल बोलायचं झालं तर मी एकच गोष्ट सांगेन की त्यांनी महाराष्ट्रात असताना एक जो मी अनेक वेळा अनेक ठिकाणी हे बोललेलो आहे तेच परत या ठिकाणी पुन्हा एकदा उद्धृत करतो की त्यांनी एकच मूलभूत निर्णय ते मुख्यमंत्री असताना घेतला आणि त्याचा प्रत्यक्ष फायदा अजून आत्ताच्या 2024 मराठी रंगभूमीला मिळाला. तो कोणता त्यांनी मूलभूत निर्णय घेतला की मराठी रंगभूमीला टॅक्स नाही, मराठी रंगभूमी ही टॅक्स फ्री आहे. मला या ठिकाणी आवर्जून दगडू लोमटे यांनी बोलवलं आणि ह्या निमित्तानं लोकप्रिय नसलेल्या नाटकाचा सन्मान आपल्याकडनं झाला त्याबद्दल मी आमच्या नाटकामध्ये काम 50 वर्षे काम करणाऱ्या सगळ्यांच्या वतीनं आपले मनपूर्वक आभार मानतो. सुरुवातीला विश्वजित धाट व त्यांच्या सर्व संचाने स्वागत गीत याचे सादरीकरण केले. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आणि आभार प्राध्यापक डॉक्टर मेघराज पवळे यांनी मानले. तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी स्मृती समितीचे दगडू लोमटे, प्राचार्य कमलाकर कांबळे, सतीश लोमटे, राजपाल लोमटे, प्राध्यापक भगवान शिंदे, त्रिंबक पोकरकर, मार्गदर्शक भगवानराव शिंदे यांनी केले आहे. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठी उपस्थिती होती. योगेश्वरी दर्शन बातम्यांसाठी नागेश अवताडे, अंबाजोगाई.